अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी 5 एप्रिल रोजी रात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केलाय आणि त्यानुसार राहुरी तालुक्यामध्ये सुरू असलेलं लॉकडाऊन नियमावलीमध्ये शिथिलता करून बंद असलेल्या व्यापारी बाजारपेठा सुरू करण्यासंदर्भात राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं तहसीलदार फसेउद्दीन शेख यांना निवेदन देण्यात आलंय. लॉकडाऊनच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांनी व्यापाऱ्यांमध्ये शासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. लॉकडाऊनच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होतोय. व्यापारी बाजारपेठा बंद राहिल्यामुळे दुकानामध्ये काम करणारे कामगार आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे, त्यामुळे प्रपंच चालवणं कठीण झाले. लॉकडाऊन निश्चित करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे हित लक्षात घेतलं नाही आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यासह देशामध्ये वाढत चालला होता. यावेळी या महामारीशी कसं लढायचं किंवा या रोगाशी निगडीत शाश्वत अशी उपाययोजना आपल्याकडे उपलब्ध नव्हती, परंतु आज या महामारीशी लढण्याबाबत आपण आपल्या माध्यमामधनं मोठ्या प्रमाणावरती जनजागृती आणि उपाययोजना उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे व्यापारी बाजारपेठ बंद न ठेवता त्या सुरू करण्यास शासनाकडनं संबंधित यंत्रणेस आदेश देणं गरजेचं आहे. व्यापारी बाजारपेठ सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीनं उचित उपाययोजना करणं याबाबत सूचित करावं, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, कामगार, व्यापारी, ग्राहक यांची आर्थिक कोंडी आणि गैरसोय होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या निर्णयामध्ये शिथिलता करून सर्व व्यापारी बाजारपेठा सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पेठेमधील सर्व व्यापारी 9 एप्रिलपासून कोरोना संदर्भामधील सर्व नियम आणि अटींचं पालन करून आपापली दुकानं उघडतील, असं निवेदनामध्ये म्हटलंय. निवेदनावरती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारक, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, केमिस्ट असोसिएशन शहराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी, स्टेशनरी असोसिएशन शहराध्यक्ष अनिल भट्टड, कांता तनपुरे, प्रवीण दरक, विलास तरवडे, देवेंद्र लांबे, रवींद्र उदावंत, अख्तर कादरी, महेश कोरडे, वैभव धुमाळ, एकनाथ खेडेकर, नंदकिशोर भट्टड, मोहन जोरी, सचिन वने, संतोष लोढा, आनंद मुथ्था, दिलीप चौधरी, जसविंदर कथुरिया आदींच्या सह्या आहेत. राहुरी शहरामध्ये 5 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या जी आर अनुसार जीवनावश्यक वस्तू सोडून ज्या इतर व्यावसायिक जे आहेत त्यांचे सर्व व्यवहार बंद आहेत. ह्या बंदच्या विरोधामध्ये राहुरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आज माननीय तहसीलदार साहेब व PI साहेब यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि ह्या निवेदनामार्फत अशी मागणी करण्यात आलेली आहे की लवकरात लवकर आमचे व्यवसाय हे चालू करून मिळावे किंवा वेळ कमी करून मिळावा अशी आमची व्यापारी असोसिएशनच्या वतीने मागणी आहे. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.